खरं म्हणजे मी नाममात्र अध्यक्ष म्हणून इथं उभा आहे. एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं भाषण आपल्या खासदारांनी केलं आणि मी त्या खासदाराने जे जे काय सांगितलं त्या विषयामध्ये त्यांना जिथं जिथं माझी मदत लागेल तिथं मदत करायला तयार आहे. कारण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे मी ह्या सगळ्या पद्मशाली विभागामध्ये त्यावेळेस लहानपणापासून फिरत होतो. तेव्हापासून मला हा समाज नाट्यावर तुझ्या हायस्कूल सुद्धा नव्हतं. नंतर झालं हे सगळं. तुम्हाला चांगल्या तऱ्हेने नेतृत्व मिळालं. इथं कुचन साहेब खासदार होते त्यांनी अतिशय चांगल्या तऱ्हेनं प्रश्न मांडले पार्लमेंटमध्ये. पण नंतरच्या काळामध्ये थोडी शिथिलता आली त्यामध्ये आणि विशेषतः कापड धंद्यामध्ये आलेल्या मंदीमुळे सोलापूरमध्येही त्याचा प्रभाव पडला गेला आणि कापड धंद्यामध्ये एक अतिशय चुकीचा अशा प्रकारचा निर्णय दिल्लीत झाला. दिल्लीतल्या सरकारला हे माहिती नव्हतं. ते माझ्याकडे त्यावेळेस होम मिनिस्ट्री होती आणि इथं प्रधानमंत्री म्हणाले की होम मिनिस्ट्री तो शिंदेजी के पास है. उन्होंने पैरा मिलिट्री को सैनिकों क्यों यहां से गणवेश नहीं दे दिया. अरे हे पैरा मिलिट्री फोर्स 21,000 फूट फुटावर उंचीवर ते तिथं शत्रूच्या सैन्याशी ते लढतात. एवढी प्रचंड थंडी असते इथं काय ते लोकरीचं काम इथं होत नाही. ते सगळं जेकार्ड चादर होते त्याच्यानंतर सुती कापडाचं काम होतं आणि त्यामुळं आम्ही करू शकलो म्हणजे करतो ते आम्ही सांगितलं. पण गेल्या 11 वर्षामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी 1 इंचसुद्धा तिथं आता कापड पाठवलं शक्यच नाही. पण जे शक्य नाही ते भारतीय जनता पार्टी ठोकून देते. जसं उदाहरण इथं सोलापूरच्या विमानतळाचं प्रणितीताईंनी सांगितलं ते तसंच ते करतात. आणि आत्ता 11:30 उद्घाटन होणार. ऑनलाईन असलेला अंडरलाईन कधी होईल सांगता येत नाही. असं प्रणितीने खूप चांगलं भाषण केलं. तुम्ही विसरू नका उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा प्रणितीताईंनी सांगितला आणि तो सर्व धर्म समभावाचा मुद्दा आहे. आतापर्यंत आपण कधीही जात धर्माचा विचार केला नाही. हे कोण काय सांगत असेल की मी दहशतवादी वगैरे म्हणून त्यांना उल्लेख केला. अरे देशाचा मी गृहमंत्री होतो जे रेकॉर्डवर आलेलं आहे ते सांगायचं नाही तर काय पॉकेटमधलं माझ्या सांगायचं काय. तुम्हाला एवढी सुद्धा त्याची कल्पना नाही. आणि इथं सोलापूरमध्ये बसून चकाटा पिटणारे लोक या प्रकारची भूमिका मांडतात. या माझ्याबरोबर बसा मी तुम्हाला समजून सांगेन. असो आजचा आपला हा चांगला दिवस आहे. श्री स्वामीजी आहेत, सुधीरजी आहेत, भूतपूर्व अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली
आज आपण काही महत्वाचे ठराव इथं मांडाल. या ठरावाला आमची देखील संमती आहे आणि आदम साहेब तर कायम आपल्या बरोबर आहे. ते नुसतं विडी कामगारांचा प्रश्न नाही पण ते सगळ्यांचाच प्रश्न घेऊन मला ते हजर राहतात. आणि आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये फलमारी आहे, दासरी आहे, सगळे जर मिळून समाजाचे प्रश्न सोडवता आले तर सोडवले पाहिजे या मताचा अंग. समाजाच्या प्रश्नामध्ये तुम्ही आपले निरनिराळे गट करू नका. एकीने हा प्रश्न सुटेल आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपण एकसंघ होऊया आणि आपल्या सोलापूरकरांचे, विणकरांचे, बिडी कामगारांचे प्रश्न सोडून घेऊया. याबद्दल मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. महेश, तुम्ही आमच्या दोघांना बोलावलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. मी पूर्वी एकदा तुम्हाला आलो होतो त्या सुशील रसिक सभेमध्ये एकदा. आज इतर चांगल्या ठिकाणी समारंभ होतोय त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि यशस्वीतेसाठी तुम्हाला शुभकामना. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मार्कंडेय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.